सर आपण आता हे बोललो तसं अनिवासी भारतीय जे आता आपण म्हणतोय की अनेक जण आता भारतात परत यायला उत्सुक आहेत आणि येत आहेत, तर हे इथे आल्यामुळे आता अचानक अनेक म्हणजे संख्येचा आपण विचार केला तर अनेक जण आता इथे येणार आहेत आणि इथे चालू असणाऱ्या आता इथेही तसं नोकरी धंद्याचं संकट आहे अशा वेळेला ते एक बोजाच भारतीय प्रशासनावर किंवा सरकारवर होतील असं नाही वाटत ना? बरोबर आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही तुम्हाला $70 बिलियन दरवर्षी पाठवतो, तर त्यातले काही आमच्यावरती खर्च झाले तर काय हरकत आम्ही परत आल्यानंतर. दरवर्षी आपल्याला आपल्या भारताचा आता रेमिटन्स जो आहे परत येणारा पैसा जो आहे तो 70 ते 80 बिलियन आहे US डॉलर्स, आणि जगात आपण एका पहिल्या क्रमांकावरती आहोत. पण तो मुद्दा जरी सोडला तरी तुम्ही म्हणता ते अगदी खरं आहे की स्थानिक प्रशासनावरती त्याचं प्रचंड दडपण येणार आहे. आपल्या शहरामध्ये जिथे हे लोक परत येतील त्या शहरांवरती याच दडपण येणार आहे. एकंदरीतच कोरोनाच्या समस्येमुळं आपण ज्या पद्धतीनं शहर विकसित केलेली आहेत ती पद्धतच एकदम चुकीची आहे. अशा प्रकारे ह्यूजली कॉन्सन्ट्रेटेड सिटीज तयार करणं हे मूलत माणुसकीच्या विरुद्ध आहे. म्हणजे कसं, एरवी सुद्धा नगर नियोजन हा प्रकार आपल्याकडे फार खराब आहे. टाउन प्लॅनिंग हा प्रकार अतिशय खराब आहे आपल्याकडे. नव्या वसाहती निर्माण करताना 50 वर्षाचा 100 वर्षाचा विचार केला जात नाही, फक्त आजचा विचार केला जातो आणि माझी जागा कशी वाढवता येईल म्हणून सगळे लोक अतिक्रमण करत. तर हा प्रश्न जो आहे आता इथून पुढे आता शहरामध्ये एवढ्या मोठ्या गर्दीत राहणं हे खरोखरच फिजिबल आहे का? मला असं वाटतं नाहीये. आपली शहर सगळी अनसस्टेनेबल झालेली, सगळी शहर. हा एक आपल्याला नव्यानं विचार करायला लावणारा मुद्दा आहे. आणि विदेशातून येणाऱ्या लोकांच्या साठी फिलिपिन्स सारख्या देशामध्ये रिटर्निंग लोकांना इंटिग्रेट करण्यासाठी ते स्कीम्स राबवतात. आपल्याकडे केरळ आहे, केरळमध्ये सुद्धा रिटर्निंग लोकांना काही पेन्शन देण्याची व्यवस्था आहे, इन्शुरन्स त्यांचा असतो. भारत सरकारचा जो इन्शुरन्स आहे तो विदेशात गेलेल्या लोकांना तिथं विशेष करून कामगारांना तिथं काम करण्यासाठी त्यांचा जो काळ असतो त्या काळामधला इन्शुरन्स आहे तो काही आता इथे आल्यानंतर उपयोगी पडणार नाही. तर आपल्याला ही संधी आहे की असा स्किल सेट असणारा एक मोठा वर्ग भारतामध्ये परत येतोय. आपल्या समाज बांधणीसाठी उद्योग बांधणीसाठी आपण या लोकांचा कसा फायदा करून घ्यायचा? बरं, त्यातले जे चांगले लोक असतील टॉपचे विचारवंत असतील त्यांना आपण कसं सरकारी पातळीवरून त्यांना त्यांच्या एक्सपिरियन्सचा फायदा अनुभवाचा फायदा घेऊ शकतो किंवा त्यांचे जे विशेष ज्ञान आहे त्याचा फायदा कसा घेऊ शकतो याचा विचार करणं आवश्यक आहे. आणि त्याच्यासाठी मला असं वाटतं की राज्यवार प्रांतवार स्कीम्स तयार केल्या पाहिजेत महाराष्ट्र असणारी, गुजरातनी, केरळनी. पण असं काही या क्षणी मला काही होताना दिसत नाही. नाही सर, तुम्ही म्हणलात ते बरोबर आहे की या लोकांच्या अनुभवाचा आपण नक्कीच फायदा घेतला पाहिजे. पण इथे गेली अनेक वर्ष, म्हणजे ही लोक जी गेली 15-20 वर्ष असतील की जी कामानिमित्त बाहेर होती तिथे त्यांना त्यांच्या म्हणजे अनुभवातनं किंवा त्यांच्या कामामुळे त्यांना आर्थिक दृष्ट्या सुद्धा खूप चांगला फायदा तिथे झालेला आहे. आणि त्या तुलनेमध्ये भारतात काम करणाऱ्यांना आपल्याला त्याच्या प्रपोर्शनचा विचार केला तर कमी मोबदला मिळालेला आहे. आणि आता अचानक मी गेली 15-20 वर्ष माझ्या एखाद्या कंपनीमध्ये काम करतोय आणि माझ्या डोक्यावरती आज दुसरा माणूस येऊन माझा जरी भारतीय असला तरी बसला तर आपल्या मानसिकतेमध्ये आणि माझ्या कामाच्या म्हणजे आपण जे प्रॉडक्टिव्हिटी म्हणतो त्याच्यामध्ये फरक पडू शकतो ना? कारण की अचानकच जर कोणी येऊन आपल्याला त्यांच्या अनुभवांचं, कारण तुम्ही म्हणला तसं भारतातली काम करण्याची पद्धत आणि परदेशात त्याच्यात खूप फरक आहे, तर हे लोकांच्या मधले तणाव सुद्धा यानंतर वाढण्याची शक्यता आहे का? निश्चित वाढतील. आपण मला वाटतं सामाजिक तणावाचा काळ इथून पुढे येणार आहे हे गृहीत धरणं आवश्यक. पण ह्याच वेळेस ही एक संधी आहे की ज्याला म्हणतो ना रिबूट किंवा रिसेट करण्याची संधी आहे. संपूर्ण व्यवस्था एका अर्थाने सगळा देश आणि डेव्हलपमेंटल मॉडेल जे आहे आपलं विकासाचा जो आपला आदर्श या क्षणी आहे फ्रेमवर्क जी आहे ती बदलण्याची एक संधी आहे आपल्या देशात. या क्षणी होऊ शकते, या क्षणीही आपण केलं नाही तर मग आपल्याला स्वतःलाच दोष द्यावा.